नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण काळ्या मसाल्यातली चमचमीत भरलेली वांगी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथेही 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत आणि ही वांगी काळी वांगी आहेत, हे बघा. आणि ती मी या पद्धतीने चिरून घेतली आहेत, मध्ये असा कट मारून घेतलेला आहे. कीड वगैरे काय आहे की नाही ते चांगलं चेक करायचं. त्यासाठी आपल्याला मसाला लागेल. तर मी इथे मोठे 4 चमचे काळे तीळ घेतलेले आहेत. काही ठिकाणी याला खुरासणे देखील म्हणतात, तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते मला नक्की सांगा. आमच्याकडे याला खुरासणे म्हणतात आणि काळे तीळ देखील म्हणतात. कोथिंबीर लागेल आपल्याला. एक अख्खी जी खोबऱ्याची कवट असते त्यामधली मी अर्धी ही किसून घेतलेली आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत. 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सोलून. 1/2 इंच अद्रक घेतलेला आहे. आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. ते सगळ्यात अगोदर इथे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे, ते खुरासणे. इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर तीळ भाजून घ्यायचे, ते खुरासणे. आणि ते अगोदर चांगले साफ करून घ्यायचे, कचरा वगैरे असतो त्यामध्ये. आणि वाटताना देखील सगळ्यात अगोदर तीळच एकदम बारीक वाटून घ्यायचे आणि नंतर उरलेला मसाला वाटायचा. तुम्ही जर कांद्यामध्ये हे खुरसणे मिक्स केले तर मसाला बारीक वाटत नाहीत, खुरसणे बारीक होत नाहीत, ते असेच अख्खे राहतात. खुरसण्याचा जोपर्यंत चांगला तडतड असा आवाज येत नाही तोपर्यंत हे भाजून घ्यायचे. याची चटणी देखील बनवतात, कारळ्याची चटणी, कारळे देखील म्हणतात याला. तर ती देखील खूप छान होते. हे बघा, आवाज यायला लागलेला आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता आपण इथे कांदा घालूयात. आपण जे मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते ते मी चिरून घेतलेत. त्याचबरोबर लसूण आणि आलं पण घालायचं. कांदा इथे थोडासा लाल झालेला आहे, त्यामध्ये आपण थोडस तेल घालूयात. आणि चांगला लाल होऊन द्यायचा कांदा. कांदा इथे आपला मस्त असा लाल भाजून झालेला आहे. आता आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण खोबरं भाजून घेऊयात. खोबरं पण चांगलं लाल होऊन द्यायचं. तुम्ही ते पाहू शकता, खोबरं पण मस्त असं लाल भाजून झालेला आहे. आता हे देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि थंड करून बारीक वाटून घेऊयात. मसाला आपला वाटून झालेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. हा वाटल्याच्या नंतर थोडासा मसाला काळा दिसतो म्हणून याला काळा मसाला म्हणतात. तर हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता या मसाल्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तर मी इथे हा 1 चमचा घरचा मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय, 1 चमचा धण्याची पावडर घेतली आणि 1/2 चमचा हळद घेतली. ती यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण घालायचंय. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आता हाताने हा मसाला व्यवस्थित मिक्स करायचंय. किंवा वाटताना जरी हा मसाला घातला तरी काही हरकत नाहीये, चांगला एकजीव होतो. आपण नंतर घातलाय. चांगलं मीठ आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर एक एक करून हा मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा.
वांग्यांमध्ये आपल्या इथे मसाला भरून झालेला आहे. आता आपल्याला ती फोडणीला घालायची. तर फोडणीला घालायच्या अगोदर फोडणीमध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि हा जो उरलेला मसाला आहे तो तेलामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वांगी घालायची. आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं. माझ्या तेलाच्या पळ्या छोट्या आहेत इथे तर मी इथे चार घालते. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची, पाव चमचा जिरं घालायचं, थोडीशी हळद घालायची. आपण मसाल्यामध्ये हळद घातली होती तरी देखील फोडणीमध्ये थोडीशी घालायची. हिंग घालायचे, कढीपत्ता घालायचा फोडणीमध्ये. या तेलामध्ये आपल्याला एक चमचा मिरची पावडर घालायची. वांगा आपलं इथे थोडंसं तिखट होण्यासाठी मी तेलामध्ये मिरची पावडर घालते आणि आपला उरलेला जो मसाला आहे तो या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला इथे परतून झालेला आहे. आता आपण एक एक करून वांगी घालूयात. आता ही वांगी चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची. शक्यतो तेलामध्ये वांगी जास्त परतून नाही घ्यायची. जर ती तेलामध्ये परतून घेतली ना तो वांग्याचा जो वरचा भाग असतो तो कडक होतो आणि वांग जे आहे ते लवकर नरम होत नाही, कडकच राहतं. आता आपण इथे पाणी घालूयात. तर मी इथे मिक्सरचं जे भांडं आहे ते धुतलेलं आहे, त्याला जो मसाला लागलाय तो धुवून घालते. तर मी इथे एक ग्लास पाणी घालते, गरज लागली तर आपण वरून अजून घालूयात. अजून इथे आपण अर्धा ग्लास पाणी घालूयात. इथे मी अर्धा ग्लास पाणी अजून घालते आणि इथे आपल्याला काय करायचंय, या रश्याला चांगली मस्त ढणढणीत अशी उकळी घ्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर झाकून आपली वांग्याची भाजी शिजवून घ्यायची. तुम्ही ते पाहू शकता उकळी इथे आलेली आहे. आता आपण इथे झाकण ठेवूयात आणि गॅसची जी आच आहे ती मंद करूयात आणि मंद आचेवर 15 ते 20 मिनिट आपण भाजी शिजून देऊयात आपली रस्सा भाजी वांग्याची. 20 मिनिट झालेले आहेत आपली वांग्याची रस्सा भाजी शिजते. आता झाकण काढूयात. तुम्ही ते पाहू शकता गॅसची फ्लेम मी ते बंद केलेली आहे आणि वांग शिजलंय की नाही ते आपण चेक करूयात. हे बघा वांग मस्त असं मऊसूत शिजलेलं आहे. ही वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता आपण इथे वरून कोथिंबीर घालूयात. आणि एका प्लेटमध्ये आपली भाजी काढूयात वांग्याची. झणझणीत काळ्या मसाल्यातील वांग आपलं खाण्यासाठी इथे तयार आहे. गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं. नक्की ट्राय करा. आणि ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.